नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओत आपलं खूप खूप स्वागत. व्हॉइसवर देण्याचे कारण असं की बाईक राईड करतोय तर नॉईज खूप होता, त्यामुळे याला व्हॉइसवर द्यावा लागतोय. मी निघालेलो उनपदेवला आणि तिथं भेटणार आहेत आपले खानदेशी युट्यूबर्स. हा बघा आपला मनुदेवीचा गेट, आणि गेल्याच आठवड्यात आपले सर्व खानदेशी युट्यूबर्स इथं आले, पण आपली त्यांच्याशी काही भेट झाली नाही. आज मला भेटणार आहे खानदेश आरसी, आर्यन भावसार, यज्ञेश सोनार, बियॉन्ड मराठी आणि अजून काही युट्यूबर्स. माझ्यासोबत आहे आज रुपेश सोनार, स्केच आर्टिस्ट, माझा लहान भाऊ, आणि मी निघालेलो आता उनपदेवच्या दिशेने. रस्त्याने जाताना रुपेशला आडावरून पिकअप करेल आणि हे सर्व युट्यूबर्स मला आडावर जवळच भेटणार आहेत. तर मीटअप पॉईंट ठरलेला आहे आडावर, त्यानंतर आम्ही पुढे उनपदेवकडे निघू. तर एन्जॉय करा आजचा पुढे. मित्रांनो, हा जो बोर्ड दिसतोय कैलासवासी दगोबाई वापके सर्विस पोते गोरक्षण संस्था आढावत, इथे जाण्याचा मार्ग आहे इथून. हा रस्ता त्या गोरक्षण संस्थेत जातोय, तर इथं नक्की व्हिजिट द्या. व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. पोहोचलेले आता रोशन आपल्यासोबत, रुपेश सोनार द स्केच आर्टिस्ट नॉट अ पेंटर, आणि अजून युट्यूबर्स आपल्यासोबत येत आहेत. हे बघा, हे यज्ञेश सोनार, आर्यन भावसार, खांदेश आरसी, हे सर्व खांदेश वाय टी, असे सर्व युट्यूबर्स आहेत. आणि हे सर्व आता आज मीटअपला आलेले आहेत उनपदेवला. फुल सेटअप मध्ये आपण सर्वांशी नंतर बोलू. मित्रांनो, उनपदेवला आलेलो आहे. आता सेकंड ब्लॉग आहे हा उनपदेवचा आपला. अगोदर फॅमिली सोबत आलेलो होतो, आज मित्रांसोबत आलेलो आहे. युट्यूब मधले सर्व मित्र आहेत, ते खानदेश युट्यूबर्स आहेत, आणि रुपेश आहे सोबत. आमचे भाऊ आशिष पवार, आशिष बियॉन्ड मराठी युट्यूब चॅनलचा होस्ट आहे मी. बरोबर भाऊ, त्यांच्या मामांच्या गावाला गेले होते, त्यावेळेचा व्हिडिओ मी बघितलेला. त्यांचा कैऱ्या वगैरे सांगत होते आई त्यांच्या. बरोबर बघितलं, साखरीकडे गेलेले होते कुठेतरी. बरोबर, थँक्यू, व्हिडिओ बघितला. आणि रुपेश बिबट्या बसलेला आहे, चॅनल कोंडून ठेवलेलं आहे. जानेवारी महिन्यात खूप चांगलं होतं इथं. आता हिरवळ जास्त वाढलेली आहे, त्यामुळे काही काही मधलं दिसत नाही, पण हिरवळीची ती वेगळी मजा आहे. हा विचार थकला अजून पण. जानेवारीतला ब्लॉग आणि या ब्लॉग मध्ये खूप फरक राहणार आहे, कारण की त्या पिरियडला एवढी हिरवळ नाही होती. हे बघा, त्यावेळेस आपण इथं गेलेलो होतो, याला आता कोंडून ठेवलेलं आहे. अस्वलला देवांश अस्वल जवळ गेलेला आता. हो जाता येईल, हा मागवा तलावांमध्ये.
यज्ञेश भाऊ इथे पर्यटनाला प्रोत्साहन देण्याबद्दल ते त्यांच्या ब्लॉगवर सांगत आहेत, तर ते तुम्ही नक्की त्यांच्या चॅनलला जाऊन चेक करा. इथे बघा, आपण क्रोकोडाईल होता आणि इथला मेंटेनन्स किती असेल आणि आपले लोक किती वस्तूंना व्यवस्थित ठेवतात हे दिसतं. इथला क्रोकोडाईलच खाली फेकून दिलेला आहे, तो खरं तर पाण्यात गेलेला आहे. त्याची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे. हा क्रोकोडाईल आहे तो, आपण ज्यावेळेस लास्ट ब्लॉगला इथं बघितलेला होता. हिरवडीची मजा तुम्हाला खान्देश RC या ब्लॉगला ड्रोन व्ह्यू ने मिळेलच. शकतो ना याला कोंडण ठेवलं तर रागात आहे. आम्हाला दूरच राहावं लागेल तुझ्यापासून. जास्त जसने आवाज काढला तर आम्ही कुठल्या कुठे चाललो नाही. This is elephant. This is Khandesh Sonar. इथे ड्रोन काढलेला आहे दादांनी. आता मजा आहे का ना भिडू देवी शकता त्यांची फॅमिली आली एकदम मजा. या ठिकाणी आपण ड्रोन इन्स्टॉलेशन केले आणि हा उनपदेवचा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. सो गाइस, इथे फायनली सेटअप झालेला आहे DJI ड्रोन आणि आता आपण याला करू फ्लाय. दादा करायला आम्हाला आता नाही येतो. तयार झाला आमच्या द्रोणाचार्य आता तयार झाले आणि उडायलाच तयार. मित्रांनो, आपला उनपदेवचा ब्लॉग इथंच संपतोय.
तर भेटू नेक्स्ट ट्रिप मध्ये आपल्या सर्व मित्रांसोबत. बाय.